आंबोलीमध्ये गुरुवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुख्य धबधब्यासह इतर छोटे मोठे धबधबे पूर्ण क्षमतेने प्रभावित झाले आहेत. जाणकारांच्या मतानुसार हा पाऊस जसा सुरू राहिल्यास हा धबधबा पूर्ण क्षमतेने चालू राहील. पावसाने जर पुन्हा दडी मारली तर मात्र धबधबा पुन्हा एकदा ओसरेल. सध्या तरी आंबोली मुख्य धबधबा प्रभावित झाल्याने वर्षा पर्यटन प्रेमी आनंदाचं वातावरण आहे. त्या रस्त्यावर ने जा करणारे वाहनचालक पर्यटक या ठिकाणी थांबून त्या धबधब्याचा आनंद घेताना दिसून येत आहे. आंबोलीत आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत होता, त्यामुळे सर्वत्र छोटे मोठे धबधबे प्रभावित झालेले दिसून आले. गुरुवारी पडलेल्या मुसळधार पावसात देवगड तालुक्यातील आरे नरेवाडी येथील 4 घरांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. तसंच बागायतीतील सुमारे 12 लाख रुपये एवढं नुकसान झालं आहे. महसूल प्रशासनानं घटनास्थळी भेट देऊन रिस्तर पंचायती केली. तर गणपत बाबू मोरे यांच्या गुरांच्या गोठ्यावरती फणसाचं झाड पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गुरुवारच्या दिवशी एवढे औषधा नुकसान झाल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून मिळाली आहे. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तसंच सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आपद्ग्रस्त कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला. कारिवडे येथील आपट्याचे गाळू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 4 ते मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे छप्पर कोसळून मोठं नुकसान झालं आहे. सुदैवानं शाळेतील मुले नसल्यानं मोठं अनर्थ टाळलं आहे. याबाबत जिल्हा परिषदेला वारंवार पत्रव्यवहार करून शाळा दुरुस्ती संदर्भात लक्ष वेधून देखील दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रवी परब यांनी केला आहे. गेले 2 दिवस सावंतवाडी तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. कारिवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची छप्पर कोसळून मोठं नुकसान झालं आहे. वारंवार लक्ष वेधून दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकार घडल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता तरी प्रशासनानं याची दखल घेऊन शाळा दुरुस्तीसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी रवी परब यांनी केली आहे. तसंच जर मुलांचं यात कोणतंही नुकसान झाल्यास गप्प बसणार नाही असा इशारा देखील